शुभंकर मी पलाशला जेवायला बोलवायचं ठरवते. नमिता अगं पलाशला का? मी तुला मागेच म्हटलं होतं ना त्याला बेस्ट ऍक्टरचा अवॉर्ड डिक्लेअर झालाय. त्याला ते आता मिळालंय अवॉर्ड. पेपरमध्ये फोटो वगैरे छापून आले होते म्हणून म्हटलं त्याला त्याला घरी जेवायला बोलवावं. मला काय झालं शुभंकर, तुला आवडलं नाही का? मिता पलाशला अवॉर्ड मिळालं झाला ना आनंद आहे ऐकून, पण म्हणजे ते सेलिब्रेट करण्याकरता त्याला लंचला वगैरे बोलवायची काही गरज आहे असं मला तरी वाटत नाही. आपल्याला सगळी सिच्युएशन माहिती आहे, हे जेव्हा मीराला कळेल तेव्हा तिला काय वाटेल मिता? मला असं वाटतं की मीराशी तू याबद्दल एकदा बोलावंस. शुभंकर आपल्या घरी मी कोणाला जेवायला बोलवायचं आणि कोणाला नाही हे मीराने ठरवावं असं मला नाही वाटत. अगं मान्य आहे मला मिता, पण पलाशी आपला संबंध मीरामुळे हे विसरू नकोस. आणि आता ते दोघं एकत्र राहत नाहीयेत आणि मुख्य म्हणजे या सगळ्याला पलाश कारणीभूत आहे हे विसरू नकोस. जर आता मीराचाच पलाशी काही संबंध नाहीये मग आपला पलाशी काय संबंध उरतो? का मीराचा नवरा या पलीकडे पलाशी आपला काहीच संबंध नाहीये, एक व्यक्ती म्हणून सुद्धा नाही. आणि तसं बघायला गेलं ना तर आपला ज्या व्यक्तींशी काडी मात्रही संबंध नाही अशा व्यक्तींसाठी आपण खूप खस्ता खाल्ले. आणि माझ्या मते तुझे चांगलंच लक्षात असेल.